सध्या फुटा खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणासह पानशे धरण देखील 100% भरले. यामुळेच खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री 20,691 क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडला असून मुठा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून मुठा खोऱ्यामध्ये प्रामुख्याने पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. पानशेत धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल 20,691 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील डेक्कणजवळील भिडे पूल हा पाण्याखाली गेला असून पुलावरील कठडे पाण्याच्या प्रवाहाने तुटले आहेत. यामुळे शहराच्या कोणत्याही भागात पाणी शिरणार नसलं तरी महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आता आपण आहोत डेक्कन जवळील भिडे पूल इथे. आपण पाहू शकतो की मुठा नदीचे नदी पात्र किती भरून वाहत आहे. जवळपास भिडे पूल हा नाहीसा झालेला आहे आणि भिडे पूल वरील कठडे देखील पडलेले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका मोठ्या प्रमाणात आहे की आपण तिथे पाहू शकतो की तिथले जे 4-व्हीलर आहेत तीही जवळपास बुडण्याच्या मार्गावरती आहे. आणि हे पाणी खडकवासला धरणामधलं आहे. खडकवासला धरणामधून 21,000 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाने नदीजवळ असणाऱ्या रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुमित सह, वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.